नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी पाहणार आहोत. तर शेवग्याच्या शेंगा आज आपण डाळीबरोबर याची आमटी तयार करणार आहोत. करायला आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागते. एकदा बनवाल तर नेहमीसाठीच बनवायला तुम्हाला नक्कीच आवडेल. याची रेसिपी आपण पाहूया. त्यासाठी इथे 1/4 किलो म्हणजे 4-5 मध्यम आकाराच्या शेंगा मी 2 इंचाच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत. याचे अर्धवट साल काढायचे आहेत, पूर्ण साल नाही काढायचं, कारण साल असेल तर छान टेस्ट लागते शेंगांना. एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे, 1 छोटा चमचा लाल मिरचीची पावडर, 1 छोटा चमचा काळा मसाला घेतलेला आहे. तर याची रेसिपी काळा मसाल्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही नक्कीच चेक करा. 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा हळद, 2 चिमूट हिंग आणि 5-6 कढीपत्त्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आपण घेणार आहोत 1/4 ते 1/4 कप, जशी आवडेल तशी डाळ घ्यायची आहे, तुरीची किंवा मिक्ससुद्धा घेऊ शकता. आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं. सर्वात आधी कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी घ्यायची आहे, तर आधी मी धुऊन घेतलेली आहे. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जसं आपण एक साधारण 1/4 ते 1/4 ग्लास पाणी टाकून आपण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्वाद याचा छान येण्यासाठी हिंग आपण डाळीबरोबरच टाकणार आहोत शिजवण्यासाठी. आणि जेवढी हळद आहे त्याच्या 1/2 आपल्याला आत्ता टाकायची आहे आणि 1/2 छोटा चमचा तेल टाकायचं आहे. त्याने खूप छान आणि पटकन मऊ डाळ शिजते. तर कुकर आपण मध्यम आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपण शिजून घ्यायची डाळ. आणि नेहमी शेंगा आपण वेगळ्या शिजवायच्या असतात, कारण शेंगा फक्त 5 मिनिटात शिजतात. 1 ग्लासभर पाणी टाकून मी याला 5 मिनटं शिजून घेणार आहे. त्यासाठी 1/2 छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडी चवीपुरती 1/2 चमचा साखर टाकायची आहे. त्याने आमटी गोड नाही होत, पण टेस्ट बॅलन्स होते जर शेंगा कडवट असतील तर. तर झाकण टाकून फक्त 5 मिनटं आपण वाट पाहणार आहोत. तर 5 मिनटानंतर आपण पाहायच्या आहेत शेंगा किती शिजलेल्या आहेत. संपूर्ण नाही शिजवायच्या, फक्त 70 ते 80% शिजवायच्या आहेत. तर जशा हव्या तशा आपल्या शेंगा उकडलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करायची आहे. आता आपण लसूण आणि खोबरं छान खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता, पण जर तुम्ही अशा पद्धतीने ठेचलं तर आमटीला लसणाचा आणि खोबऱ्याचा खूप छान स्वाद येतो. तर नक्की एकदा असं ट्राय करा. आता आपलं तुरीची डाळसुद्धा तयार आहे, कुकर थंड झालेला आहे आणि शेंगासुद्धा आपल्या तयार आहेत फोडणीसाठी. आता एक पातेल्यामध्ये साधारण 1 ते 1.5 पळी एवढं मी तेल टाकलेलं आहे. आणि तेल गरम झालं की गॅस बारीक करून आपण मोहरी आणि जिरे छान तडतडून द्यायचं आहे. गॅस बारीक करून आपण हे फोडणी जर दिली तर खूप छान खमंग लसूण खोबरं छान भाजलं जातं, नाहीतर फोडणी जळू शकते. तर आमटीला खूप छान स्वाद येतो जर मंद गॅसवरती आपण फोडणी दिली तर. आता आपण कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि टोमॅटो. एकदा तेल तापलं की आपण गॅस बारीक केला तरी काही हरकत नाही. आता अशा पद्धतीने लसूण खोबऱ्यामध्ये हळद देखील टाकायची आहे आणि टोमॅटो लसूण खोबरं एकदम छान परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण झाकण टाकून याला 2 ते 3 मिनटापर्यंत छान मऊ करायचं आहे. 2-3 मिनटांनी मऊ झालं की त्याचबरोबर आपण लाल तिखट आणि काळा मसालासुद्धा टाकायचा आहे. तिखट जसं हवं तसं तुम्ही काळा मसाला किंवा लाल तिखट ॲडजस्ट करू शकता. आता इथे आपण उकडलेल्या शेंगा टाकायच्या आहेत आणि शेंगाचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण याच्यामध्येच टाकायचं आहे, कारण ते खूप पौष्टिक असतं त्याचं पाणी. आणि लगेच आपण तुरीची डाळ जी आहे ती टाकायची आहे. डाळ टाकताना मी घोटून घेतलेली आहे रवीने. जर तुम्हाला डायरेक्ट टाकायची असेल तर तशीच टाकू शकता. तर डाळ टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला इथे मिक्स डाळ हवे असेल तर मिक्स डाळसुद्धा उकडलेली तुम्ही टाकू शकता. तर तुरीच्याऐवजी फक्त मुगाचीसुद्धा घेऊ शकता. आता जशी आमटी तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. शक्यतो गरम पाणी वापरायचं आहे. मी इथे पुन्हा 1/2 ग्लास पाणी टाकून तेवढंच मी मीठ याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकणार आहे, कारण आपण लक्षात ठेवायचं आहे की शेंगा उकडताना मीठ टाकलं होतं त्यानुसार मीठ टाकायचं आहे. आता आपण चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची आहे याला आणि वरून लगेच आपण कोथिंबीर टाकायची आहे.
तर आता याला उकळी ज्यावेळेस येईल तेव्हा आपण झाकण टाकून मंद गॅसवरती, बारीक गॅसवरती साधारण 3-4 मिनटं उकळून द्यायचं आहे असंच, जेणेकरून शेंगांचा स्वाद त्या आमटीमध्ये पूर्ण उतरला जातो. तर आपली ही टेस्टी अशी आमटी खूप चविष्ट लागते. तर आमटी छान तयार झालेली आहे. तर ही गरमागरम आमटी आपण भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ही आमटी प्यायला देखील खूप छान लागते. तर आमटी आपली तयार आहे. आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. माझी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून साईडचं घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.